मराठा आरक्षण आंदोलन के आरोप पीछे लेना, साथ ही शहीद परिवार के किसी एक व्यक्ति को नौकरी और आर्थिक मदद करने की मांग करते हुए मराठा क्रांति मोर्चा की ओर से पत्र परिषद का आयोजन किया गया। इस दौरान कोपर्डी कांड के आरोपियों को जल्द से जल्द फांसी की मांग भी की गई है। गेले 3.5 वर्ष झाले मराठा समाजाचे 58 मुख मोर्चे काढले, त्यानंतर ठोक मोर्चा काढून 13,700 युवकांवरती जे आमचे गुन्हे दाखल झालेले आहेत, खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, ते गुन्हे तत्काळ माघारी घ्यावे व मराठा आरक्षणासाठी 42 बांधव आमचे शहीद झालेले आहेत। त्या बांधवांना या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आश्वासन दिलं होतं की त्यांना एसटी महामंडळामध्ये नोकरी देतो आणि त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयाची मदत करण्याचा आम्हाला आझाद मैदान येते 20 नोव्हेंबर रोजी आम्ही आझाद उपोषणाला बसलो असता 29 नोव्हेंबरला आझाद मैदान येथे येऊन या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला विनंती केली होती। मागच्या सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली, पण आता योगायोगाने उद्धवजी ठाकरे यांनी आम्हाला पाठीमागे आश्वासन दिलेलं होतं, तेच राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत, तर त्यांनी आमचे हे प्रश्न तत्काळ सोडवावे। व जर हैदराबादला प्रियंकाताई रेड्डीवर जो हत्याकांड झाला, तेथील पोलिसांनी जो इन्काउंटर केला, त्याचं मराठा समाज, हैदराबाद पोलीस व त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं आम्ही स्वागत करतो। आणि त्या सरकारने जो अधिवेशनामध्ये कायदा केला आहे, तोच कायदा या नागपूरच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी करावा आणि महाराष्ट्रातील जे असे प्रकार होणार ह्याला आळा बसेल आणि महाराष्ट्रामध्ये एक त्याची भीती निर्माण होईल आणि आमच्या कोपर्डीच्या ताईची जी प्रलंबित केस आहे ते केस या अधिवेशनामध्ये त्यांनी ही कायदा करावा आणि ते राज्य सरकारने हायकोर्टाला अपिडेट देऊन फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन त्या आरोपींना तत्काळ फाशी व्हावी, देण्यात यावी यासाठी प्रयत्न करावे, यासाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे।